रापण रापण ही स्वतःमध्ये एक वेगळी संस्कृती आहे। एका रापण संघावर अंदाजे 25 ते 30 कुटुंब अवलंबून असत। आज खवणे बीच येथील क्लब खवणा या रिसॉर्टला राहायला होतो। येथे रापण या मासेमारी पद्धतीबद्दल माहिती घेता आली। अंदाजे 25 ते 30 लोक या रापणीचा भाग होते। आदल्या दिवशी मिळून रापण बोटीत रचणे इथून या प्रवासाला सुरुवात झाली। सकाळी उजेडाच्या आत 6 एकमेकांना शिट्ट्या वाजवून बोलवून त्यांनी समुद्रात जाळे टाकले। आणि त्यानंतर त्या जाळ्याच्या 2 टोकाला 2-2 असे भागीदार बनून ते जाळे हळूहळू बाहेर ओढण्याचे काम सुरू झाले। आणि याच वेळी मला त्यांच्याशी संवाद साधता आला। त्यांच्यामध्ये आपल्या आयुष्याबद्दल संकटाबद्दलची कथा, कमी मासे मिळतील का याची चिंता, एकमेकांबद्दलची विनोदी विचारपूस असे संमिश्र वातावरण बोलण्यात होते। सोबत ते मला त्यांचे अनुभवसुद्धा सांगत होते। हीर आपण या कुटुंबांना उपजीविका जरी देत असली तरी सोबतच या सर्वांना एकत्र बांधून देखील ठेवत आहे। आता जसे जसे जाळे किनाऱ्याजवळ येऊ लागले तसा या मंडळीचा हुरूप देखील वाढू लागला आणि अंगात अजून ताकद येऊ लागली। माझा देखील उत्साह शिगेला होता कारण हा प्रकार मी पहिल्यांदा पाहत होतो। आणि जाळे किनाऱ्याला लागले। बऱ्यापैकी मासे जाळ्यात आले होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होते। लगबगीने प्रत्येकाने ठरल्याप्रमाणे आपापल्या जबाबदाऱ्या घेऊन आवरायला सुरुवात केली। अगदी शांततेत सर्व चालू होते। जाळ्यात साप देखील सापडला। आमची धडपड चालू होती हे पाहण्यासाठी, पण गावकऱ्यांनी अगदी सहज त्याला बाहेर काढलं आणि त्याला त्याच्या मार्गाने जाऊ दिलं। मासे आणि कचरा वेगळा करून अनुभवी व्यक्तींनी त्याचं गाठोडं बांधलं। बाकीच्यांनी ते जाळं दोरी आणि बोटीची जबाबदारी घेऊन पुन्हा पुढच्या रापण्यासाठी सज्ज केलं। त्यात थोडा मी हातभार देखील लावला। जमा केलेल्या माशांचे पुढे जाऊन वाटप होईल असे समजले। पूर्वीपासून चालत असलेल्या या रापणीची जागा आता आधुनिक मासेमारीने घेतली, पण त्यात तो एकमेकांबद्दलचा जिव्हाळा आणि आपुलकी दिसली नाही। खरंच खूप सुंदर सकाळ होती आजची, अगदी वेगळी। माझा फोटो काढशाल काय हो असे भोळे प्रश्न आजच्या या सेल्फीच्या जगात नाही ऐकायला मिळत, ते ऐकले। नियमित येथे येणारे पर्यटकच या रापण संस्कृतीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात।
आज या संस्कृतीचा भाग होण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्यच आहे।